नमस्कार, मी शंतनु दंडगे, पुणे इंडिया। माझं वय 24 वर्ष आहे। फोटोग्राफी माझं पॅशन असून मी शंतनु दंडगे या नावाने व्यवसाय करतो। फोटोग्राफीची आवड असल्यामुळे 10वीनंतर मी फाईन आर्ट्सला फोटोग्राफी हा सब्जेक्ट स्पेशलायझेशन म्हणून निवडला। 2018 साली पदवी परीक्षा पास झाल्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला। 2019च्या निवडणुकीत मला एक निवडणूक प्रचाराची ऑर्डर मिळाली, पण शूटिंगच्या दिवशी माझा कॅमेरा बंद पडला आणि माझी 3 महिन्याची ऑर्डर गेली। आणि हाच प्रसंग माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला। मग मी ठरवलं की आता कर्ज घ्यायचं आणि नवीन उमेदीने पुन्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा। कर्ज घेण्यासाठी मी महाराष्ट्र बँकेत गेलो। तिथे मला BYST बद्दल समजले। लगेचच मी सर्व कागदपत्र घेऊन BYST संस्थेला भेट दिली। संस्थेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला 3,30,000 रुपयाचे कर्ज मंजूर झाले। पण दुर्दैवाने मार्च महिन्यापासून कोविडची साथ सुरू झाली आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाला। या काळात मी ऑनलाईन व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स केला। या वेळेचा उपयोग मी स्वतःचे स्किल डेव्हलप करण्यासाठी केला। नमस्कार, मी महेंद्र मच्छिंद्र मांडगे, 12 मध्ये। गेल्या 7-8 वर्षापासून मी BYST बरोबर काम करतो आणि 1992 पासून BYST शंतनूसारख्या उद्योजकांना मार्गदर्शन करत असते। मी भारतीय युवा शक्ती ट्रस्टचा आभारी आहे। मला आणि माझ्यासारख्या अनेक तरुण उद्योजकांना आपली स्वप्न पूर्ण करण्याची संधी या संस्थेमुळे मिळाली। BYST ने मला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले, तसेच मेंटरच्या मार्गदर्शनाशिवाय मला पुन्हा उभारी घेणे शक्यच नव्हते। निश्चितच कोविडमुळे सगळे बिझनेस अफेक्ट झालेले आहेत, पण दुसऱ्या बाजूलाच ऑनलाईन सेक्टरमध्ये नवीन ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होत आहेत आणि त्यामुळे फोटोग्राफी रिलेटेड अजून ऑनलाईन कामांची रिक्वायरमेंट वाढलेली आहे। ज्या तरुणांना आपला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा आणि चॅलेंजेसचे रूपांतर ऑपॉर्च्युनिटीमध्ये करायचा प्रयत्न करा। ऑल द बेस्ट।